अचानक आलेल्या पावसामुळे मनमाड परिसरातील कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे कांद्याच्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला असून कांद्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे नाशिक जिल्ह्याच्या मनमाड परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. काढणी झालेल्या कांद्याला फटका बसण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव, चांदवड, मालेगाव, देवळा, कळवण आणि सटाणा परिसरातील कांदा उत्पादकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. हातात तोंडाशी आलेलं कांद्याचं पीक वातावरणातील बदलांमुळे हिरावून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. या पावसामुळे आता काढलेले कांदे आहेत, या कांद्यांची नुकसान होणार आहे. या कांद्याची नुकसान होऊन 50% नुकसान होणार आहे. अजून मागचे कांदे पण आहेत, ते पावसामुळं त्यांची जे सडण्याचं प्रमाण आहे ते प्रमाण पण वाढणार आहे. तर या पावसामुळं अतिशय नुकसान होणार आहे. कांद्यावर करपा बुरशी मावा रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून रोग नियंत्रणासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता महागड्या औषधांची फवारणी करावी लागणार आहे. कांदे सडते, काढेल कांदे कापता येईना, काय होईना. शिवाय वावरात जे कांदे आहे त्यांच्यावर असं दैवर पडलं, सगळं रोगटं पडलं झालं. सगळं वातावरण येतं ना, तर त्याच्यामुळे मावा पडतो. आम्हाला औषधं आणावं लागायचं, या जाणं पैसे काढून आणावं लागायचे औषधं आम्हाला. आणि मग त्याच्यानंतर 2 दिवसावर पाऊस येऊ राहिला ना, कांदे सडू राहिले वावर आहे म्हणजे. इडं कांदे कापतो तर ते कापता येणार, ते सुद्धा कागदाखाली सडू राहिले पावसामुळे. लाल कांद्याच्या पोंग्यात पाणी गेल्यानं कांदा आतून सडण्याची भीती निर्माण झाली आहे. या पावसामुळे कांद्याच्या उत्पादनात 50% घट होणार आहे. कांद्यावरच्या कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी बुरशीजन्य औषधांचा वापर करावा असा सल्ला कृषी विभागानं दिलाय. उपाय योजनेसाठी डायथेनियम 45 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात फवारणी करण्यात यावी किंवा 22 टीन 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात फवारणी करण्यात यावी. फवारणी करताना फवारणी सायंकाळी किंवा सकाळच्या वेळी हवा शांत असताना करावी व त्यात स्टिकरचा वापर करण्यात यावा. गेल्या 2 वर्षांपासून कांद्याला रास्त भाव मिळणं दुरापास्त झालं होतं. काही दिवसांपूर्वीच कांद्याचे दर प्रति क्विंटल 4,000 रुपयांवर पोहोचले होते. मात्र कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं निर्यात शुल्क वाढवल्यामुळे पुन्हा एकदा कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या चाळीतील उन्हाळा कांदा आता संपत आला असून लाल कांद्याला अवकाळी पावसाचा फटका बसल्यानं लाल कांद्याचं उत्पादन घटणार आहे. निलेश वाघ, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मनमाड.